बोलेरो गाडी वर्धा ते हिंगणघाट या रोडने जाणार आहे अशी माहिती मिळाली. हिंगणघाटहून वर्धा इकडे त्या अनुषंगाने आम्ही सोनेगाव शिवारामध्ये नाकाबंदी केली असता त्यावेळेस एक पांढऱ्या कलरची बोलेरो गाडी, त्याचवेळेस ती आम्हाला बघून तिने सोनेगाव शिवारामध्ये असलेल्या एक बांधकाम चालू, त्या बांधकामाचे त्या चंदनखेडीचं जे शेत आहे त्या शेतामध्ये वळवली. त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी गेलो असता त्या वाहनामधील जे दोन इसम होते ते दोन इसम पळून गेले, तो चालक आणि हां. त्याच्यानंतर आम्ही गाडीमध्ये जाऊन पाहिलं असता गाडीमध्ये देशीचा अवैधरित्या देशीचा दारूसाठा मिळून आला. आम्ही 2 पंचांना लागलीच पाचारण करून त्या ठिकाणी आम्ही कारवाई केली असता त्या गाडीमध्ये जवळपास 222 पेट्या देशी दारूच्या त्या मिळून आल्या. तसेच गाडी एक बोलेरो सदर वाहन चालक व प्रकाश तानबाजी चंदनखेडे राहणार अलीपूर याच्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे, आरोपी घटनास्थळाहून त्याच दिवशी पसार आहे, गुन्ह्याचा तपास चालू आहे.